नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी थोडक्यात या चॅनलवर. तर मागच्या वर्षी एम आय डी सीची जाहिरात आली होती, तर त्यामध्ये विविध पदांसाठी 865 जागांची ती जाहिरात होती. तर त्याबद्दल आपण सगळ्या डिटेल्स, सिलॅबस आणि त्यानंतर बुक लिस्ट, त्यानंतर त्या सिलॅबसमधील एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एम आय डी सी ॲक्ट 1961, तर तो सगळा आपण डिटेलमध्ये बघितला होता. त्यानंतर त्याच्यावर आपण एम सी क्यूसुद्धा बघितले होते आणि त्यानंतर महाराष्ट्राची एक इंडस्ट्रियल पॉलिसी आली होती, तर ते सगळे आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे, त्याची एक प्लेलिस्ट तयार केली आहे, तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. पण या व्हिडिओमध्ये आपण जो एम आय डी सी ॲक्ट आहे त्याचा आपण पुन्हा रिव्हिजन करू, प्रत्येक कलम आपण स्पष्टीकरणासहित बघू. आणि हे जो ॲक्ट आहे आपल्याला माहीत आहे यामध्ये आणि 69 कलम आहे, तर आपण जे चॅप्टर आहे दोन चॅप्टर डिवाइड करू. त्यानंतर ज्या दोन चॅप्टरमधील जेवढ्या कलम आहे सुरुवातीला ते स्पष्टीकरणासहित बघू आणि त्या कलमावर कशाप्रकारे एम सी क्यू तयार होईल ते बघू. त्यानंतर आपण समोरच्या चॅप्टरकडे जाऊ. तर अशा प्रकारे आपण 2-3 व्हिडिओमध्ये हा संपूर्ण एम आय डी सी ॲक्ट एम सी क्यूसहित बघणार आहोत. तर त्यामुळे हे आज जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण सुरुवातीचे 2 चॅप्टर बघणार आहोत आणि हे दोन चॅप्टर संपले त्यानंतर याच्यावर कशाप्रकारे एम सी क्यू तयार होऊ शकतात, तर याच व्हिडिओमध्ये आपण ते एम सी क्यूसुद्धा बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. पण त्याचबरोबर ज्यांनी ड्रायव्हर, पीओन, त्यानंतर टेक्निकल असिस्टंट किंवा फिटर या पदांसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ बघू नका, कारण की त्यांच्या सिलॅबसमध्ये हा एम आय डी सी ॲक्ट नाही आहे. तर आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता पहिले आपण एम आय डी सी हे आहे काय, त्याची स्थापना कशी झाली, सगळ्या गोष्टी बघूया. त्यानंतर आपण जो ॲक्ट आहे ते कशाप्रकारे त्याचं स्वरूप आहे, त्यामध्ये किती चॅप्टर्स आहेत, कलम आहेत, सगळ्या बघू. त्यानंतर आपण प्रत्येक जो कलम आहे ते स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय डी सी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची जी स्थापना झाली या महामंडळाची, ती महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार या महामंडळाची स्थापना झालेली आहे. तर आपल्याला माहिती आहे जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते 1 मे 1960 रोजी आपल्या राज्याची स्थापना झाली. त्यानंतर जे आपलं राज्य सरकार आहे त्यावेळेस, तर त्यांनी 1961 मध्ये अशा प्रकारचं एक बिल मांडलं विधानसभेमध्ये, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961, आणि याला राष्ट्रपतींनी 28 फेब्रुवारी 1962 मान्यता दिली. त्यानंतर या बिलाचं ॲक्टमध्ये कन्वर्ट झालं महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961, आणि या अधिनियमानुसार एम आय डी सी याची स्थापना झाली. तर एम आय डी सी स्थापन करण्याचं कारण आपल्याला माहीत आहे, जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर यामध्ये जे औद्योगिक विकास आहे याला कशाप्रकारे चालना मिळू शकते, कारण की जो महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक विकास आहे ते फक्त मुंबई, पुणे आणि जे मोठे मोठे शहर आहे त्यामध्ये न राहता ते ग्रामीण क्षेत्रामध्ये पण गेला पाहिजे. तर त्यासाठी त्यावेळेच्या राज्य सरकारने अशा प्रकारे एक बिल तयार केला, त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये हे जे महामंडळ आहे याची स्थापना करण्यात आली. तर याची जी स्थापना आहे त्यानंतर 1 ऑगस्ट 1962 याची स्थापना झाली. तर तुम्ही साईडला लोगो बघू शकता, हा एम आय डी सी जो लोगो आहे आणि याचं जे मुख्यालय आहे ते आपली जी महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, तर मुंबईला एम आय डी सीचं मुख्यालय आहे आणि याची सध्याची जी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यालाच आपण सीईओ असे सुद्धा म्हणतो, तर ते डॉक्टर पी अंबालागन, तर हे एम आय डी सीचे सध्याचे सीईओ आहेत. आणि जे एम आय डी सीचं घोष वाक्य आहे त्याला टॅगलाईन असे सुद्धा म्हणतात, तर उद्यमात सकल समृद्धी, तर उद्यमात सकल समृद्धी हे याचं घोष वाक्य आहे. सध्या तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघसाल तर हे जे एम आय डी सी आहे याचे जे मुख्यालय मुंबई येथे असून, पण याचे जे प्रादेशिक कार्यालय 16 ठिकाणी आहे ते आपण समोर बघणार आहोत. आणि त्यांनी 289 औद्योगिक क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर स्थापन केलेले आहे. तर अशा प्रकारे ही एम आय डी सी बद्दल महत्वाची माहिती, जी बेसिक माहिती आहे ती आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा, तर आणि याला तुम्ही रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आता जे एम आय डी सी ॲक्ट आहे तर त्याबद्दल आता आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961, तर यामध्ये 7 भाग आहेत आणि 69 कलम आहेत तुम्ही बघू शकता. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर त्याच्यावर कशाप्रकारे एम सी क्यू तयार होऊ शकतात ते सुद्धा बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिले 2 प्रकरण बघू आणि त्याच्यावर कशाप्रकारे आपण एम सी क्यू तयार होऊ शकतात तर ते सुद्धा आपण स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि याची जी ओरिजिनल पी डी एफ फाईल आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही पहिला भाग बघू शकता, प्रारंभिक म्हणजे इंट्रोडक्शन पार्ट आहे, तर त्यामध्ये कलम 1 आणि 2 समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर कलम 1 मध्ये म्हटलेलं आहे की हा जो अधिनियम आहे याला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 असे म्हणावे. तर लक्षात ठेवा हा जो संपूर्ण ॲक्ट आहे याला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 असे म्हणण्यात येते. तर प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये 1961 जागी 62 येऊ शकते किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असे सुद्धा येऊ शकते. तर तुम्ही लक्षात ठेवा हा जो ॲक्ट आहे याला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 असे म्हणावे. आणि हा जो ॲक्ट आहे त्यामध्ये दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रास लागू असेल. तर तुम्ही बघू शकता हा महाराष्ट्राचा मॅप आहे आपला, तर हा जो ॲक्ट आहे हा संपूर्ण महाराष्ट्रास लागू असणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा जिल्हा वगळण्यात आलेला नाही आहे. तर हे यामध्ये महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे कलम 1 मध्ये.
तर जे कलम 2 आहे तर ते बघूया आपण. तर कलम 2 मध्ये काही व्याख्या दिलेल्या आहे, तर त्यामधील काही महत्त्वाच्या व्याख्या आपण तुम्ही बघू शकता. सुखसोयी इमारत, जिल्हाधिकारी महामंडळ, औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक वसाहत. पण यामधील जे महत्त्वाच्या 2 व्याख्या आहे, एक आहे औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक वसाहत. तर यामधील फरक महत्त्वाचा आहे, तर ते आपण समजून घेणार आहोत. तर औद्योगिक क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र, त्यामध्ये राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या कोणत्याही क्षेत्राचा विकास करावायचा असेल, ज्यात उद्योगधंद्यांना जागा द्यावायची असेल, असे कोणतेही क्षेत्र. म्हणजे राज्य शासन राजपत्रामध्ये अधिसूचना जाहीर करेल आणि एखादं क्षेत्र त्याला औद्योगिक क्षेत्र घोषित करेल आणि त्यामध्ये त्यांचा विकास करेल, त्यामध्ये उद्योगधंद्यांना जागा द्यावायचं ते ठरवेल. आणि औद्योगिक वसाहत म्हणजे काय? तर औद्योगिक वसाहत म्हणजे जे औद्योगिक क्षेत्र आहे, तर त्या क्षेत्रामधील जागेत महामंडळ कारखाने आणि इमारती बांधील आणि ते कोणत्याही उद्योगधंद्यासाठी किंवा कोणत्याही वर्गाच्या उद्योगधंद्यासाठी जागा उपलब्ध करून देईल. तर औद्योगिक क्षेत्र म्हणजे राज्य सरकार पहिले डिक्लेअर करेल की हे जे क्षेत्र आहे, हे औद्योगिक क्षेत्र आहे, यामध्ये विकास करावायचा आहे. आणि औद्योगिक वसाहत म्हणजे महामंडळ मग त्या औद्योगिक क्षेत्रातील जागा जी आहे तर ती उद्योगधंद्यासाठी देईल. तर हे औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक वसाहत यामध्ये महत्त्वाचा फरक आहे. तर कलम 1 आणि 2 ह्या पहिल्या भागामधील कलम आहे. तर कलम 1 मध्ये आपण बघितलं की हा जो ऍक्ट आहे याला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 म्हणतात आणि या संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल. कलम 2 मध्ये काही व्याख्या दिलेल्या आहे, औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक वसाहत या 2 व्याख्या महत्त्वाच्या आहे. त्यानंतर आता आपण भाग 2 बघणार आहोत. तर भाग 2 मध्ये महामंडळाची स्थापना व रचना. तर हे आपण महामंडळ कोणत्या अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलं ते बघितलं, ते संपूर्ण महाराष्ट्रात लागू असणार ते बघितलं. त्यानंतर आता हे जे महामंडळ आहे याची स्थापना कशा प्रकारे होणार आहे आणि याची रचना कशा प्रकारे होते तर ते बघणार आहोत भाग 2 मध्ये. तर भाग 2 मध्ये एकूण कलम 3 पासून 13 कलम आहे. तर आपण या सगळ्या कलमा स्पष्टीकरणासहित बघूया. तर कलम 3 बघूया. तुम्ही बघू शकता कलम 3 महामंडळाची स्थापना करणे. तर आता आपल्याला महामंडळाची स्थापना करायची कलम 3 नुसार. तर ते कशा प्रकारे होते तर ते तुम्ही बघू शकता. तर राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे महामंडळ स्थापन करेल. तर राज्य शासन काय करेल, राजपत्रामध्ये एक अधिसूचना जाहीर करेल, त्यानुसार हे महामंडळ स्थापन करण्यात येईल. तर हे कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे. तर हे जे महामंडळ आहे हे एका प्रकारचे निगम निकाय असेल आणि याची एक सामान्य मुद्रा सुद्धा असेल. तर या महामंडळाची एक सामान्य मुद्रा असेल तर त्याला त्याच्या नावाने व त्याच्या नावावर दावा लावता येईल. तर जे महामंडळ स्थापन करण्यात आलं तर त्याला दुसऱ्याच्या नावाने त्याच्या नावाचा यूज करून किंवा महामंडळावर एखाद्याला दावा लावता येईल. तर अशा प्रकारे महामंडळासंबंधी काही महत्त्वाचे हे तरतुदी यामध्ये कलम 3 मध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर त्याला जंगम व स्थावर मालमत्ता संपादन धारण व विनियोग करण्याचा अधिकार असेल. तर हे जे महामंडळ आहे त्याला जंगम म्हणजे टेम्पररी आणि परमनंट मालमत्ता ते संपादन करू शकते, धारण करू शकते किंवा विनियोग करू शकते. तर ते संपूर्ण जो अधिकार आहे तो महामंडळाला राहणार आहे. तर महामंडळाची जी स्थापना ती कशाप्रकारे होते ते कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे. राज्य शासन एक राजपत्रामध्ये अधिसूचना जाहीर करेल की महामंडळ स्थापन करायचं. त्यानंतर महामंडळाबद्दल जे महत्त्वाची तरतुदी आहे ते निगम निकाय असेल, त्याची सामान्य मुद्रा आहे महामंडळाची. त्यानंतर जे महामंडळ आहे त्याला त्याच्या नावाचा यूज करून दावा लावता येईल एखाद्यावर किंवा महामंडळावर कोणी महामंडळाच्या नावाचा दावा लावता येईल. तर अशा प्रकारे हे महामंडळाचे जे स्थापना आहे तर त्यासंबंधी महत्त्वाचे आहे तरतुदी आहे. यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. तर ह्या ज्या कलमा आहे सुरुवातीच्या ह्या खूप महत्त्वाच्या कलमा आहेत, त्यामुळे तुम्ही प्रत्येक पॉईंट हा नोट डाऊन करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जो कलम 4 आहे त्यानंतर ते बघूया आपण. तर कलम 4 मध्ये जे महामंडळाची स्थापना कलम 3 मध्ये बघितली, आता कलम 4 मध्ये त्यांनी म्हटलं की महामंडळाची रचना. तर आता महामंडळाची रचना कशा प्रकारे आहे, तर महामंडळाची जी संपूर्ण बॉडी आहे तर त्यामध्ये किती सदस्य आहे, ते कोणते नाम निर्देशित आहे ते आता आपण बघूया. तर तुम्ही खालील पॉईंट बघू शकता. तर सुरुवातीचा जो पहिला पॉईंट आहे महामंडळाचा सभापती, जो महामंडळाचा सभापती आहे ते पदसिद्ध उद्योग मंत्री असतात. तर जे महामंडळाचा सभापती असतो तो पदसिद्ध उद्योग मंत्री असतो. तर जो पदसिद्ध उद्योग मंत्री आहे सध्या राज्य सरकारचे ते महामंडळाचा सभापती असतो. तर सध्या जे महाराष्ट्र राज्य सरकारचे पदसिद्ध उद्योग मंत्री ते सुभाष देसाई आहे, म्हणजे ते जे MIDC चे सभापती सुद्धा आहे. तर तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. तर सध्या महामंडळाचे जे सभापती आहे ते सुभाष देसाई आहे. त्यानंतर जे महामंडळाचा उपसभापती असतो तो पदसिद्ध उद्योग राज्यमंत्री असतात. तर सभापती हे पदसिद्ध उद्योग मंत्री असतात आणि जे उपसभापती असतात ते पदसिद्ध म्हणजे राज्याचे उद्योग राज्यमंत्री जे असतात ते महामंडळाचे उपसभापती असतात. त्यानंतर राज्य शासन 2 सदस्य नामनिर्देशित करेल, त्यापैकी एक वित्तीय सल्लागार असतो. तर जे महामंडळ आहे त्याचे जे संपूर्ण वित्त कारभार आहे तर त्याचा जो सल्लागार असतो ते राज्य शासनाने जे 2 सदस्य नॉमिनेटेड केले आहे तर त्यापैकी एक हा वित्तीय सल्लागार असतो. तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जे राज्य वीज मंडळाचे अध्यक्ष असतात ते महामंडळाचे सदस्य असतात. तर जे महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ आहे तर त्याचे जे अध्यक्ष आहे ते या महामंडळाचे सदस्य सुद्धा असतात. त्यानंतर व्यवस्थापक संचालक महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ. तर जे व्यवस्थापक संचालक आहे महाराष्ट्र औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ
याचे जे व्यवस्थापक संचालक आहे ते महामंडळाचे सदस्य असतात. त्यानंतर जे व्यवस्थापक संचालक आहे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ याचे जे व्यवस्थापक संचालक आहे ते या महामंडळाचे सदस्य असतात. त्यानंतर जे म्हाडा आहे तर म्हाडाने नामनिर्देशित केलेला सदस्य आहे. तर म्हाडा एका व्यक्तीला या महामंडळाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करतो. त्यानंतर महामंडळाचा जो सचिव महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, तर जो महामंडळाचा सीईओ आहे तर तोच महामंडळाचा सचिव असतो, हे लक्षात ठेवा. तर महामंडळाचा जो सीईओ आहे याची जी निवड आहे ते आपण समोर बघणार आहोत, पण याची जी निवड आहे ते राज्य सरकार करते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर राज्य शासन 6 व्यक्तींना नामनिर्देशित करेल. तर ते व्यक्ती कोण? तर त्यांना उद्योग, व्यापार व वित्त अवस्थेचा अनुभव असलेले व्यक्ती. तर हे अशा प्रकारे एकूण 6 व्यक्तींना राज्य शासन नॉमिनेटेड करेल या महामंडळाच्या सदस्यासाठी. तर हे जे महामंडळ आहे याची एकूण रचना तुम्ही बघू शकता. यामध्ये कोण सभापती, उपसभापती, नंतर नामनिर्देशित सदस्य किती आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता 2 नामनिर्देशित सदस्य राज्य शासन करते, त्यापैकी एक वित्तीय सल्लागार असतो, आणि एकूण 6 नामनिर्देशित सदस्य करतो राज्य शासन. ते उद्योग, व्यापार व वित्त व्यवस्थेचा अनुभव असतात. तर 6 आणि 2 हे 8 सदस्य आहे हे राज्य शासन नामनिर्देशित करते. तर अशा प्रकारचे संपूर्ण सदस्य असतात महामंडळाचे, तर ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आता जे हे सदस्य असतात तर हे कोणत्या कारणामुळे अपात्र होऊ शकतात, तर ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही कलम 5 बघू शकता. तर यामध्ये सांगितलेलं आहे की जे सदस्य आहे, सदस्य होण्यासाठी अपात्र व्यक्ती, तर कोणता व्यक्ती हा अपात्र असतो, कोणता व्यक्ती हा याचा सदस्य होऊ शकत नाही, तर ते तुम्ही बघू शकता कलम 5 त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की जो व्यक्ती विकल मनाची असेल, तर ते जिल्हा न्यायालयाने जर म्हटले की हा व्यक्ती विकल मनाचा आहे किंवा तो नादार असेल, तर तो व्यक्ती महामंडळाचा सदस्य होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी अपात्र होणार नाही. तर जर राज्य शासन जे महामंडळाचा सीईओ आहे, तर त्याची एकदा त्यांनी नियुक्त केली तर तो अपात्र होऊ शकणार नाही. यामध्ये कलम 5 या सदस्य होण्यासाठी अपात्र व्यक्तीमध्ये हे 2 महत्त्वाचे पॉईंट आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे कलम 6 आहे, तर कलम 6 म्हटलेलं आहे की हे जे सदस्य आहे यांचा कालावधी किती आणि याचे सेवा शर्ती काय आहे. तर आता जे आपण संपूर्ण सदस्यांची लिस्ट बघितली होती, तर त्यामध्ये जे नामनिर्देशित सदस्य होते, आपण जे सदस्य नामनिर्देशित बघितले, तर त्यांची कालावधी असतो तो असतो 3 वर्षांसाठी, जर त्यांना राज्य शासनाने अगोदर त्यांचा कालावधी समाप्त केला नाहीच तर. त्यांचा कालावधी हा 3 वर्षासाठी असतो, नाहीतर जो राज्य शासन आहे तर जे नॉमिनेटेड सदस्य आहे तर त्यांचा कालावधी अगोदर संपू शकतात. तर त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे, एक सदस्य अपात्र ठरत नसेल तर पुन्हा नामनिर्देशित होऊ शकतो. तर एखादा सदस्य आहे तर त्याचा कालावधी संपलेला आहे, तर तो अपात्र जर ठरत नसेल तर राज्य शासन त्या सदस्याला पुन्हा नॉमिनेटेड करू शकतात ते महामंडळाचा सदस्य म्हणून. त्यानंतर तिसरा पॉईंट बघू शकता, एखादा नामनिर्देशित सदस्य दुसरे कोणते पद धारण करत असेल तर सदस्यता राहणार नाही. तर एखादा नॉमिनेटेड सदस्य आहे तर तो महामंडळाचा सदस्य आहे, पण त्यांनी महामंडळा व्यतिरिक्त अजून कोणते पद धारण केलेलं आहे तर तो महामंडळाचा सदस्य राहणार नाही, या पॉईंट 3 म्हटलेला आहे. तर सदस्यांचा जो कालावधी आहे तो तुम्ही बघू शकता, जे नामनिर्देशित सदस्य आहे त्यांची 3 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात येते. तर त्यांना राज्य शासनाने अगोदर काढून नाही टाकले तर त्यांची नियुक्ती, त्यांची फेरनियुक्ती होऊ शकते जर ते व्यक्ती अपात्र ठरत नसेल तर. तर जे अपात्र व्यक्ती कोण ठरतात तर ते कलम 5 तुम्ही बघू शकता. तर आणि ते सदस्य जर त्यांनी एखादं दुसरं जर पद धारण केलेलं असेल महामंडळाचा सदस्य व्यतिरिक्त, तर त्याची सदस्यता जाऊ शकते. तर अशा प्रकारे कलम 5 आणि 6 आपण बघितलं. त्यानंतर कलम 7 बघूया. तर कलम 7 जे महामंडळाच्या सभा आहे तर त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर महामंडळाच्या जे सभा आहे तर महामंडळाच्या विनिमयाद्वारे तरतूद करण्यात येईल त्यावेळी व त्या ठिकाणी. म्हणजे यामध्ये काही फिक्स नाही की महामंडळाच्या सभा प्रत्येक महिन्याला होईल किंवा वर्षातून एवढ्या 2 होईल 4 होईल, यामध्ये काही फिक्स नाही. तर महामंडळ वेळोवेळी त्यांची अधिसूचना काढेल आणि त्या अधिसूचनेनुसार तरतूद करण्यात येईल की महामंडळाची जी सभा आहे ती या ठिकाणी यावेळी. तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये असणार. तर त्यामुळे एक लक्षात ठेवा की महामंडळाच्या सभा आहे ती काही फिक्स नाही आहे. महामंडळ अधिसूचना काढते, त्यानंतर त्यांची सभा नियोजित करण्यात येतात. तर ते कलम 7 महामंडळाच्या सभाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर कलम 8 काय? तर कलम 8 सदस्य राहण्यास बंद होणे, म्हणजे एखादा सदस्य ऑलरेडी आहे आणि त्याला जर सदस्य राहण्यास अपात्र केव्हा होऊ शकतो तर ते दिलेलं आहे. तर कलम 5 आपण जे व्यक्ती आहे ते अपात्र व्यक्ती ते बघितलेलं आहे, पण एखादा सदस्य राहण्यास बंद केव्हा होऊ शकतो, म्हणजे तो सदस्य जर ऑलरेडी आहे तो बरखास्त केव्हा होऊ शकतो, ते कलम 8 दिलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही दुसरा पॉईंट बघू शकता, राज्य शासनाकडे राजीनामा पाठविणे. तर त्या सदस्याने जर राज्य शासनाला राजीनामा दिला की मला सदस्य राहायचं नाही, तर ते
राज्य सरकारने मान्य केला तर तो महामंडळाचा सदस्य राहू शकणार नाही. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जो सदस्य आहे तो महामंडळाला राजीनामा नाही पाठवत, सदस्य हा राज्य शासनाला राजीनामा पाठवतो. तर प्रश्नामध्ये अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो की जो सदस्य आहे तो राजीनामा कोणाला पाठवतो, तर तो राज्य शासनाला पाठवतो, महामंडळाला पाठवत नाही. त्यानंतर त्यामध्ये पॉईंट नंबर 3 बघू शकता, महामंडळाची परवानगी वाचून महामंडळाची 3 सभांना किंवा लागोपाठ 3 महिने सर्व सभात गैरहजर असला तर, तर एखादा सदस्य महामंडळाची परवानगी न घेता तो महामंडळाच्या 3 सभांना किंवा लागोपाठ 3 महिने होणाऱ्या सर्व सभांना जर तो गैरहजर असला तर त्याची सदस्यता जाऊ शकते. तर हे कलम 8 मध्ये म्हटलेलं आहे. तर हे जे 2 पॉईंट आहे महत्त्वाचे लक्षात ठेवा त्याच्या राजीनाम्याबद्दल, आणि जर तो 3 सभांना परवानगी वाचून किंवा लगातार 3 महिने जर तो सभांत गैरहजर असला तर त्याची सदस्यता जाऊ शकते. त्यानंतर राज्य शासनाच्या मते सदस्याने काम करण्यास नकार किंवा असमर्थता दाखवली तर त्याचे सदस्यत्व जाऊ शकते, हे राज्य शासनाच्या मते. त्यानंतर जर त्याने पदाचा दुरुपयोग केला तर त्याने जर त्याच्या पदाचा दुरुपयोग केला त्याबद्दल पण त्याची सदस्यता जाऊ शकते. तर कलम 8 मध्ये जो सदस्य ऑलरेडी तर त्याची सदस्यता कशा प्रकारे जाऊ शकते त्याबद्दल त्यांनी तरतुदी दिलेल्या आहे. त्यानंतर कलम 9 मध्ये आता आपण बघूया. आपण बघितलं की महामंडळाची रचना, त्यामध्ये सदस्य आहे, तर कोणते कोणते सदस्य आहे, त्यानंतर त्याचे सदस्यत्व त्यांचे कशाप्रकारे जाऊ शकते सगळ्या गोष्टी बघितल्या. पण आता जे सदस्य आहे तर त्यांचे जागा कशा भरण्यात येतात ते कलम 9 मध्ये म्हटलेलं आहे. तर कलम 9 मध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी रिकाम्या जागा कशा भराव्या, तर लवकरात लवकर जागा भरण्यात याव्या. तर कलम 9 मध्ये एक तरतूद आहे की जे सदस्य आहे त्यांचे जे जागा आहे ते लवकरात लवकर भरण्यात याव्या असे त्यामध्ये म्हटले आहे. तोपर्यंत चालू सदस्य जागा रिकामी झाली नाही म्हणून काम करेल. तर एखादा सदस्य आहे तर त्याची कालावधी संपला पण त्या जागी त्यांनी एखादा नवीन सदस्य भरला नाही तर जो ऑलरेडी सदस्य आहे तर तो काम करेल जोपर्यंत नवीन सदस्य त्या जागी येणार नाही. तर कलम 9 मध्ये दोन तरतुदी ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर कलम 10 मध्ये म्हटलेलं आहे की सदस्यांची तात्पुरती अनुपस्थिती. तर एखादा सदस्य तात्पुरता अनुपस्थित आहे म्हणजे समजा सभापती अनुपस्थित आहे तर त्या जागी उपसभापती त्याचं काम करेल. तर उपसभापती अनुपस्थित आहे तर त्यासाठी त्याचा अन्य सदस्य म्हणजे जे महामंडळातील जे सदस्य आहे ते काम करेल. पण ते सुद्धा जर अनुपस्थित असेल तर त्यावेळेस राज्य शासन अन्य व्यक्तीची नेमणूक करेल. तर सभापती अनुपस्थित आहे, उपसभापती काम करेल, उपसभापती अनुपस्थित आहे, अन्य सदस्य काम करेल. जर अन्य सदस्य सुद्धा अनुपस्थित आहे तर राज्य शासन मग एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करतो आणि तो जो व्यक्ती आहे तर तो त्या महामंडळाचं काम करेल. जोपर्यंत जे सभापती उपसभापती किंवा अन्य सदस्य कामावर वापस येणार नाही तोपर्यंत जो व्यक्ती आहे राज्य शासन त्याची नेमणूक करतो तर तो महामंडळाचं काम चालू येईल. तर हे कलम 10 मध्ये म्हटलेलं आहे. तर तुम्ही कलम 11 बघू शकता, कामकाज निर्दोष हो विधिगृहित धरणे. तर सभापती उपसभापती किंवा सदस्य त्यांच्या नेमणुकीत दोष आढळल्याने त्यांनी केलेले काम ग्राह्य धरण्यात येईल. जर एखादा सभापती उपसभापती किंवा सदस्य असेल त्यांची नेमणूक ऑलरेडी झालेली आहे पण त्याच्या नेमणुकीमध्ये काही त्यांना दोष आढळलेला आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत खूप सारे काम केलेलं आहे तर ते जे काम आहे त्याला ग्राह्य धरण्यात येईल. तर अशा प्रकारे यामध्ये म्हटलेलं कलम 11 मध्ये. तर अशा प्रकारे हे जे 8, 9, 10 आणि 11 ह्या सुद्धा कलम खूप महत्वाचे आहे. त्यानंतर आता कलम 12 आणि 13 ह्या जे कलम 2 तर ते आता आपण बघूया. बघू शकता कलम 12 मध्ये महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी दिलेले आहे. तर राज्य शासन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO याची नेमणूक करेल, हे लक्षात ठेवा. हे कलम 12 नुसार म्हटलेलं आहे. त्यानंतर एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा महामंडळाला असू शकतात. तर एक CEO ऑलरेडी राहणार त्याची नेमणूक राज्य शासन करेल. त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा एकापेक्षा जास्त असू शकणार त्याची सुद्धा निवड राज्य शासन करेल. त्यानंतर एक मुख्य लेखा अधिकारी म्हणजे जे महामंडळ आहे त्याचं संपूर्ण जे ऑडिटिंग होईल तर ते त्याची जी सुद्धा निवड आहे मुख्य लेखा अधिकारी याची सुद्धा निवड राज्य शासन करेल. आणि जे वरील अधिकारी आहे हे जे सगळे अधिकारी आहे यांच्या अधिकारांच्या हाताखाली जे कर्मचारी आहे तर त्याची नेमणूक हे महामंडळ त्यांची नेमणूक करू शकते. तर हे जे अधिकारी आहे याची नेमणूक राज्य शासन करते पण यांच्या हाताखाली जे कर्मचारी राहील त्याची नेमणूक हे महामंडळ करू शकते, यामध्ये म्हटलेला क्रम 12 मध्ये. तर हे जे महामंडळाचे अधिकारी आहे याच्या हाताखाली जे कर्मचारी आहे तर जे आता हे जे रिक्रुटमेंट होत आहे तर ते जे कर्मचारी आहे तर तेच कर्मचारी असतात. तर महामंडळाची नेमणूक करते आणि ते त्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतात. त्यानंतर जे कलम 13 तुम्ही बघू शकता, महामंडळाने विवक्षित कर्मचारी सामावून घेणे. विवक्षित म्हणजे पेंडिंग. तर राज्य शासन काय करते तर विविध विभागामधील जे कर्मचारी आहे ते महामंडळाला म्हणते की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यामध्ये समाविष्ट करून घ्या. तर त्यानंतर महामंडळ हे जे कर्मचारी आहे ते त्यामध्ये समाविष्ट करून घेतात, त्याबरोबर त्यांच्याकडून ते कामे करून घेतात. पण त्यांना बडतर्फ करू शकतात महामंडळ, पण त्याच्याविरुद्ध जे अपील करण्याचं काम आहे तर ते कर्मचारी करू शकतात राज्य शासनाकडे जर त्यांना महामंडळाने काढून टाकले तर. कलम 13 आहे हे काही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे पण तुम्ही जी PDF फाईल आहे त्यामध्ये तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा.
तर अशा प्रकारे हे संपूर्ण जे दोन पार्ट आहे पहिले, तर त्यामध्ये एकूण 13 कलमा होत्या, तर त्या आपण डिटेलमध्ये बघितल्या. तर याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर ते आता आपण बघूया. पहिला प्रश्न बघू शकता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन बघू शकता, तर हा खूप सोपा प्रश्न आहे. तर जे ऑप्शन नंबर 2 आहे, 1 ऑगस्ट 1962 रोजी ही MIDCची स्थापना झाली. ते तुम्ही बघू शकता, जो हा अधिनियम आहे याला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 असे म्हणतात. 28 फेब्रुवारी 1962 ला राष्ट्रपतींनी याला अनुमती दिली. 1 मार्चला याची प्रकाशित करण्यात आलं. ऑगस्ट 1962 रोजी हे जे MIDC आहे याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजे MIDCचे सभापती कोण असतात? हा खूप सोपा प्रश्न आहे. तर ऑप्शन बघू शकता, राज्याचे मुख्यमंत्री, पदसिद्ध उद्योग मंत्री, राज्यपाल आणि राज्य शासनाने नामनिर्देशित केलेला व्यक्ती. तर जे ऑप्शन नंबर 2 आहे, पदसिद्ध उद्योग मंत्री. जे पदसिद्ध उद्योग मंत्री असतात त्यावेळेचे, तर ते MIDCचे सभापती असतात. सगळ्याला माहिती आहे जे सध्या MIDCचे सभापती आहे म्हणजे जे पदसिद्ध उद्योग मंत्री आहे हे सुभाष देसाई आहे. तुम्ही बघू शकता, आणि हे संपूर्ण कलम 4 मध्ये MIDCची रचना दिलेली आहे. तर त्यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, सभापती म्हणजे पदसिद्ध उद्योग मंत्री असतो, त्यानंतर उपसभापती, पदसिद्ध उद्योग राज्यमंत्री, त्यानंतर राज्य शासन 2 सदस्य शासकीय सदस्यांची नियुक्ती करते, त्यापैकी एक वित्तीय सल्लागार असतो, त्याची रचना यामध्ये दिलेली आहे. तर त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा लागू असेल तर रिकाम्या जागा भरायच्या आहे? तर ऑप्शन बघू शकता, हा पण खूप सोपा प्रश्न आहे. तर संपूर्ण राज्यात हा जो अधिनियम आहे हा लागू असणार आहे असं जे कलम 1 आहे MIDC ऍक्टची, तर त्यामध्ये म्हटलेलं आहे. तर तुम्ही आपण ऑलरेडी कलम 1 बघितलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही पहिला पॉईंट बघू शकता, या अधिनियमास MIDC ऍक्ट 1961 असे म्हणावे आणि तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास हा लागू असेल. या स्लाईडमध्ये बघू शकता, जे MIDC इंडस्ट्रियल इस्टेट आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे. त्यापैकी 16 रिजनल ऑफिसेस आहे, 289 इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस आहे आणि MIDCने 61,000 हेक्टरपेक्षा जास्त त्यांच्याकडे लँड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर अशा प्रकारे जो MIDC ऍक्ट आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा लागू असणार आहे. त्यानंतर 4th प्रश्न बघू शकता, एखाद्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करतो तर कोण जाहीर करतो? तर आपण औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक वसाहत याची डेफिनेशन बघितली होती. तर जो राज्य शासन जो आहे तो एखाद्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून हा जाहीर करतो. तर तुम्ही बघू शकता, औद्योगिक क्षेत्र या डेफिनेशनमध्ये म्हटलेलं आहे की राज्य शासन राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करेल आणि त्या क्षेत्राचा विकास करण्यात येईल आणि औद्योगिक वसाहत म्हणजे मग जे महामंडळ आहे त्या क्षेत्रामध्ये ते वसाहती स्थापन करेल. तर औद्योगिक क्षेत्र आणि औद्योगिक वसाहत यामधील हा महत्त्वाचा डिफरन्स आहे. 5th प्रश्न बघू शकता, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखायचे आहे? तर हा खूप सोपा प्रश्न आहे. पहिला तुम्ही ऑप्शन बघू शकता, MIDC हा एक निगम निकाय असेल, बरोबर आहे. त्यानंतर त्याची एक सामान्य मुद्रासुद्धा असेल, त्याला जंगम म्हणजे टेम्पररी व त्याला परमनंट मालमत्ता स्थापन संपादन करण्याचा अधिकार असेल, ते पण बरोबर आहे. त्याच्यावर दावा ठोकता येणार नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. तर आपण जी महामंडळाची जी स्थापना आणि रचना बघितली होती, कलम 3 मध्ये त्याची स्थापना आणि रचना दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण या अगोदर पण डिस्कस केलेलं आहे. तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की महामंडळाच्या नावाने दावा लावता येईल, यामध्ये म्हटलेलं आहे, तर सुद्धा एखाद्यावर दावा लावू शकेल. तर अशा प्रकारे कलम 3 मध्ये महामंडळाची स्थापना व रचना दिलेली आहे आणि हे खूप महत्त्वाची कलम आहे, तुम्ही डिटेलमध्ये याला बघा. त्यानंतर प्रश्न 6 तुम्ही बघू शकता, अधिनियमामधील कलम 9 कशाशी संबंधित आहे? तर जे कलम 9 आहे खूप इझी प्रश्न आहे हा. जर महामंडळाची जी जागा आहे तर ते रिक्त जागा भरण्याबाबत, तर जे महामंडळामधील जे सदस्य आहेत त्यांच्या जे जागा रिक्त होतात तर ते भरण्यासाठी कलम 9 मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, कलम 9 रिकाम्या जागा कशा भराव्या, ते लवकरात लवकर भराव्या असं या कलमामध्ये म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत ती जागा भरण्यात येणार नाही तोपर्यंत जो व्यक्ती त्या जागेवर काम करत आहे तर त्याने सगळं जे काम केलं आहे ते सगळं ग्राह्य धरण्यात येईल, यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 7 बघू शकता, महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते? तर जो महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आहे याची जी निवड आहे ते राज्य शासन करते. हे सुद्धा आपण कलम 12 मध्ये बघितलं होतं की महामंडळाचा जो अधिकारी आहे त्यांच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जो मुख्य लेखा अधिकारी यांची निवड हे राज्य शासन करते. त्यानंतर प्रश्न 8 तुम्ही बघू शकता, राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर राज्य शासन आपल्याला माहिती आहे 2 शासकीय सदस्य, त्यामधील एक वित्तीय सल्लागार असतो आणि 6 सदस्य असे नामनिर्देशित करतो की त्यांच्याकडे वित्त व्यवसायाचा किंवा उद्योगधंद्याचा अनुभव असेल, तर 6 व्यक्ती ते नामनिर्देशित करतात. तर जे नामनिर्देशित केलेले व्यक्ती असतात त्यांचा जो कालावधी असतो तो 3 वर्षाचा कालावधी असतो, किंवा राज्य शासन त्याला 3 वर्ष अगोदर पण त्यांची
त्यांची सदस्यता हे समाप्त करू शकतो. तर जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्यांचा मॅक्झिमम कालावधी 3 वर्षाचा असतो किंवा राज्य शासन त्यांचा कालावधी अगोदर समाप्त करू शकतो असे कलम 6 तुम्ही बघू शकता असे म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 तुम्ही बघू शकता. कलम 7 अन्वये महामंडळाच्या सभा कधी आयोजित केल्या जातात, तर आपण ही सुद्धा कलम 7 बघितली होती. तर त्यामध्ये जे महामंडळाच्या सभा आहे ते महामंडळाच्या विनिमयाद्वारे तरतूद करण्यात येईल. महामंडळ जेव्हा जेव्हा अधिसूचना काढेल त्यावेळेस महामंडळाच्या सभा हे आयोजित करण्यात येतात. म्हणजे महामंडळाच्या सभा हे काही फिक्स नाही, म्हणजे वर्षातून 2 किंवा 4 अशा काही सभा फिक्स नाही. महामंडळ नेहमी अधिसूचना काढेल आणि त्यानंतर त्याची सभा आयोजित करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही प्रश्न 10 बघू शकता. किती व्यक्तींना राज्य सरकार कोणत्याही व्यापार उद्योगधंद्याचा किंवा वित्त व्यवस्थेचा अनुभव असल्यामुळे सदस्यासाठी नामनिर्देशित करू शकते, तर हा एक खूप सोपा प्रश्न आहे. तर 6 व्यक्तींना जे राज्य सरकार आहे त्यांच्याकडे जर व्यापार उद्योगधंदे किंवा वित्त व्यवस्थेचा अनुभव असेल तर त्यांना नामनिर्देशित करू शकते. नंतर प्रश्न क्रमांक 11 तुम्ही बघू शकता. महामंडळाच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य जर किती सभा किंवा किती महिने घरे जर असला तर त्याला सदस्य राहण्यास तो बंद होऊ शकतो, तर ऑप्शन बघू शकता. तर हा खूप सोपा प्रश्न आहे. तर ऑप्शन 1 आहे, तर तो लागोपाठ 3 सभांना महामंडळाच्या परवानगीशिवाय किंवा 3 महिने गैरहजर असला तर त्याचं सदस्यत्व समाप्त होऊ शकते. तर हे जे कलम तुम्ही 8 बघू शकता, तर यामध्ये सदस्य राहण्यास म्हणून बंद होणे, तर यामध्ये तुम्ही क हे पॉईंट बघा. तर त्यामध्ये म्हटलं आहे की महामंडळाच्या लागोपाठ 3 सभांत किंवा लागोपाठ 3 महिने जर एखादा सदस्य गैरहजर असेल महामंडळाच्या परवानगीशिवाय तर तो सदस्य राहण्यास बंद होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघू शकता. सध्या MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण आहेत, तर ऑप्शन बघू शकता. तर यापैकी जो ऑप्शन 2 आहे Dr. P. Ambalagan, तर तुम्ही बघू शकता हे जे व्यक्ती आहे तर हे सध्या महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्यांची जी नियुक्ती आहे हे राज्य शासन करते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे जे पहिले 2 चॅप्टर होते आणि त्यामधील 13 कलम आपण स्पष्टीकरणासहित बघितल्या, त्यानंतर त्याच्यावर कशाप्रकारे MCQ तयार होऊ शकतात ते सुद्धा आपण बघितलं. तर हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि यासमोरचे पार्ट अशा प्रकारे बनवायचे की यामध्ये काही चेंजेस करायचे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकतात. जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगोदरचे जर व्हिडिओ बघितले नसेल MIDC च्या संबंधित तर त्याची संपूर्ण प्लेलिस्ट तयार केलेलं आहे, तर तुम्ही आय बटनवर क्लिक करा किंवा चॅनलवर ऑलरेडी टाकलेलं आहे तर तुम्ही जाऊन ते बघू शकता. तसं आमचं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं आम्ही सगळ्या गोष्टी वेळोवेळी अपडेट करत राहतो. या ते तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर ते तुम्ही ते जाऊन जॉईन करू शकता. जे तुमचे मित्र आहे त्या परीक्षेची तयारी करत आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.